So, very good morning to all of you. I welcome all the students in lecture number 2 of unit 3, that is control structure. In previous lecture, we have seen some decision statement, that is if and if else. We have also executed some sample program on if and if else statement. Okay, and I have given two example for homework, that is find whether the given year is leap year or non-leap year, and another example is whether the given number is positive or negative. So some student have still having some problem, so for that I will discuss these two example. Here you can see the solution for finding the given year is leap year or non-leap year. Okay, first of all, we have to add this first header files. Okay, they are mandatory or compulsory for each and every program. So you must add header files. Okay, then void main, opening curly braces, int year. This is a variable used for reading the input in the variable year. Okay. तर तुम्ही जे इनपुट करून घेणार आहोत ते इयर जे आहे तर ते इट शुड बी इंटीजर. ठीक आहे, आपण पॉइंट मध्ये देणार नाही, त्यामुळे आपण व्हेरिएबल कसं डिक्लेअर केलेलं आहे पहा आय एन टी इयर. त्याच्यानंतर यू विल गिव इन्स्ट्रक्शन फॉर यूजर टू इनपुट द इयर फ्रॉम द कीबोर्ड. फॉर दॅट वी आर युझिंग प्रिंट एफ. प्रिंट एफ डबल कोट मध्ये एंटर इयर असं टाकल्यानंतरच तू काहीतरी डेटा एंटर करणार आहे, अदरवाईज करणार नाही. इथं आपण एंटर नंबर म्हणून चालणार नाही, एंटर इयर म्हटल्यानंतर त्याला लक्षात येईल की तो इयर आपल्याला एंटर करायचा आहे. म्हणून ही सूचना जी आहे ती इन्स्ट्रक्शन जी आहे ती प्रिंटएफ मध्ये लिहायची आहे. नंतर स्कॅन एफ, इथं बघा परसेंटेज डी फॉर्मॅट स्पेसिफायर काय केलेला आहे, परसेंटेज डी का केलेला आहे, कारण का आपण इयरचा डेटा टाइप काय घेतलेला आहे, इथं इंटीजर घेतलेला आहे, म्हणून इथं आपण काय केलेलं आहे परसेंटेज डी. समजा इथं फ्लोट एखाद्या प्रोग्रामला इथं आपण काहीतरी व्हेरिएबल फ्लोट म्हणून घेतलं तर इथं तुम्हाला एफ लिहायचं आहे. अजून सुद्धा काही विद्यार्थी एरर करत आहेत किंवा मिस्टेक करत आहेत, जो डेटा टाइप इथं वर केलेला आहे त्याचाच तुम्हाला फॉर्मॅट स्पेसिफायर इथं लिहायचा आहे. ओके, त्याच्यानंतर कॉमा देऊन एम्पर साइन इयर. मग आता इथं सुद्धा बघा बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, काल इथे एक स्पेलिंग वेगळं केलेलं आहे, इथं खाली एक स्पेलिंग वेगळं केलेलं आहे. ओके, नंबरच्या ठिकाणी असेल, इयरच्या ठिकाणी असेल, जे व्हेरिएबल डिक्लेअर करताना स्पेलिंग आपण जे लिहिणार आहोत तेच स्पेलिंग तुम्हाला रीड करत असताना स्पेलिंग लिहायचं आहे. याच्यामध्ये जर बदल केला तर चालणार नाही, याच्यामध्ये गॅप सुद्धा ठेवायचा नाही आहे. हे जे आपण लिहितोय सर्व ते कंटिन्युअस लिहायचं आहे, इथं आपण गॅप लिहायचा नाही आहे. कंटिन्युअसमध्ये तुम्ही हे स्टेटमेंट लिहायचं आहे एंड्स विथ द सेमिकोलन. त्याच्यानंतर कंडिशन आपल्याला माहित आहे की एखाद्या वर्षाला 4 ने भागलं आणि बाकी 0 आली तर आपण त्याला लीप इयर म्हणतो, आणि बाकी 0 सोडून ऑदर आली तर त्याला आपण नॉन लीप म्हणतो. त्यामुळे कंडिशन शुड बी डिफाइंड ओनली वन्स इफ इयर मॉड्यूल इज फोर डबल इक्वल टू 0. इथं तुम्हाला काय लिहायचं आहे, प्रिंट एफ इयर इज लीप. मग काही विद्यार्थ्यांनी काय केलंय बघा, अजून थोडस मॉडिफाईड केलेलं आहे की त्या तुम्ही जे वर्ष टाकलेलं आहे इयर टाकलं तर ते इयर 2020 हे इयर लीप आहे असं तुम्ही काही विद्यार्थ्यांनी प्रोग्राम केलेला आहे. मग त्याच्यासाठी काय लिहायचं आहे की इयर इक्वल टू परसेंटेज डी ओके इज लीप डबल कोट पूर्ण कॉमा इयर असं लिहायला पाहिजे. कॉमा अँड इयर लिहून चालणार नाही, कॉमा इयर का, तर इयर मध्ये ते जे तुम्ही युजरने एंटर केलेलं इयर आहे तर ते टाकलेलं आहे, तर तो थोडासा पुढचा पार्ट आहे. तुम्ही एवढं जरी लिहिला तरी पुष्कळ आहे, काही गरज नाही की तुम्हाला ते वर्ष कोणतं आहे इथं काय याची गरज नाही. सिम्पल तुम्ही प्रिंटॅप मध्ये इयर इज लीप असं म्हणू शकता. त्याच्यानंतर एल्स मध्ये आता हे ब्रॅकेट बघा, इफचं ब्रॅकेट इथं चालू केलेलं आहे, इथं तुम्ही ते क्लोज केलं पाहिजे. त्याच्यानंतर एल्स मध्ये बघा इथं पुन्हा चालू केलेलं आहे, ते इथं पूर्ण केलेलं आहे. आता एल्स मध्ये काही लोकांनी अजून इथं कंडिशन अजून एक ऍड केली, काय लिहिली, इयर मॉड्यूल इज फोर नॉट इक्वल टू 0. हा, तर हे काय गरज नाही, कंडिशन आपण एकदाच लिहायची, कंडिशन ही एकदाच लिहायची आहे, आणि जर ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तर इफ ब्लॉक विल बी एक्झिक्युटेड, अदरवाइज एल्स ब्लॉक विल बी एक्झिक्युटेड. समजा ही कंडिशन फॉल्स झाली तर तुम्ही काय करणार आहे, इथं एल्स ब्लॉक मध्ये ते जाणार आहे. इफ कंडिशन ही एकदाच लिहायची, कंडिशन ट्रू असेल इफ ब्लॉक विल एक्झिक्युटेड ऑर द स्टेटमेंट विच आर रिटन इन द इफ आर एक्झिक्युटेड, अदरवाइज द कंट्रोल विल बी ट्रान्सफर्ड फ्रॉम द इफ टू एल्स. आणि एल्स मध्ये काय असतं,
फॉल्स कंडीशन असल्यावर जे आपण इथे स्टेटमेंट लिहिणार आहोत ते एक्झिक्यूट होणार आहे. मी इथे काय लिहिलं बघा, प्रिंट एफ इयर इज नॉन लिंक, इयर इज नॉन लिंक. ओके, तर हे तुम्ही एल्स मध्ये लिहू शकता. आता हे जे ब्रॅकेट बघा, इथे ओपनिंग आहे, क्लोजिंग आहे, नंतर गेट सी एच आणि हे शेवटचं क्लोजिंग व्हॉइड म्हणजे तुम्हाला ब्रॅकेट हे तुम्हाला काय करायला लागणार, क्लोज करायला लागणार. लक्षात येते का बघा? तर ज्यांच्या ज्यांच्या काही एरर्स होत्या त्यांनी तो हा प्रोग्राम स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुम्ही लिहून घ्या. त्याच्यानंतर दुसरा एक प्रोग्राम दिलेला की राईट अ प्रोग्राम टू फाइंड वेदर गिवन नंबर इज पॉझिटिव्ह ऑर नेगेटिव्ह. तर याचा सुद्धा फॉर्म्युला अगदी सिम्पल आहे. बघा फॉर्म्युला काय आहे, एखादा नंबर जर झिरो पेक्षा मोठा असेल तर आपण पॉझिटिव्ह म्हणतो, आणि झिरो पेक्षा लहान असेल तर निगेटिव्ह म्हणतो. हा सिम्पल कंडिशन, ही कंडिशन आपल्याला तयार करता आली पाहिजे. तर इथं बघा, नंबर जो आहे तो आपण इंटीजर असणार आहे, आय एन टी नंबर. प्रिंट एफ एंटर नंबर स्कॅन करून घ्यायचा आहे. इथं सुद्धा तुम्हाला फॉर्मॅट स्पेसिफायर परसेंटेज डी वापरायचा आहे, कॉमा एम्परसँट नंबर. तुम्ही एनयूएम लिहिला तर इथं एनयूएम पाहिजे, पुन्हा इथं सुद्धा एनयूएम पाहिजे. प्रिंट एफ मध्ये स्पेलिंग नंबर चुकले तर चालेल, परंतु आय एन टी मध्ये, स्कॅनएफ मध्ये आणि कंडिशन मध्ये जे तुम्ही स्पेलिंग सुरुवातीला लिहिणार आहात तेच स्पेलिंग इथं लिहायचं आहे, त्याच्यामध्ये चेंजेस करायचे नाही. बऱ्याच काही विद्यार्थ्यांनी इथं काय केला होता, चेंज केला होता, त्यामुळे त्यांना एरर येत होता, लक्षात ठेवा. ओके, पुन्हा ह्या मिस्टेक करू नका. जो डेटा इथं आपण डिक्लेअर करताना जे स्पेलिंग वापरलेलं आहे त्या व्हेरिएबलचं तेच पूर्ण थ्रूआउट प्रोग्राम वापरायचं आहे, त्याच्यामध्ये बदल करायचा नाही. बिकॉज सी इज केस सेन्सिटिव्ह, बरोबर आहे, कॅपिटलचं स्मॉल स्मॉलचं कॅपिटल चालत नाही. नंतर बघा, तो जर नंबर झिरो पेक्षा मोठा असेल म्हणजे कंडिशन काय, बघा इफ नंबर ग्रेटर दॅन झिरो प्रिंट एफ नंबर इज पॉझिटिव्ह. एल्स मध्ये काय लिहिलेलं आहे बघा, प्रिंट एफ नंबर इज निगेटिव्ह. अगदी सिम्पल आहे, फक्त कंडिशन ही आपल्याला करता तयार करता आली पाहिजे. इथं तुम्हाला पुन्हा अजून एकदा कंडिशन इथे लिहायची नाही, कंडिशन शुड बी रिटर्न ओनली वन्स. कंडिशन सॅटिस्फाईड द ट्रू ब्लॉक विल बी एक्झिक्युटेड, अदरवाईज एल्स ब्लॉक विल बी एक्झिक्युटेड. ओके, असा सिम्पल प्रोग्राम हा आहे. तर हे दोन्ही तुम्हाला होमवर्कसाठी मी दिलं होतं, ज्यांना काही एरर्स आल्या होत्या तर त्यांनी ते प्रोग्राम लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट करून घ्या, आणि तुमच्या नोट्समध्येच हे लिहायचं आहे कंटिन्युअसली. वेगळं काय, तुम्हाला जे मी डे टू डे होमवर्क देतो हे वेगळे लिहायची काही गरज नाही, तुम्ही कंटिन्युअस त्या नोट्सच्या वहीमध्येच लिहित चला. आणि मला नोट्स पाठवताना फोटो पाठवा, पूर्ण अख्ख्या चॅप्टरच्या जर तुम्हाला एखाद्या सगळ्या नोट्स सेंड करा तेव्हा पी डी एफ करा. रेग्युलर होमवर्क जो आहे तो तुम्ही फोटो मारून सेंड केला तरी चालेल. ओके, देन टुडे वी विल सी नेक्स्ट कन्सेप्ट, दॅट इज एल्स इफ लॅडर. टुडे वी विल सी द नेक्स्ट कन्सेप्ट इज एल्स इफ लॅडर. मीन्स वॉट, एल्स इफ लॅडर म्हणजे काय? तर मी तुम्हाला काल सुद्धा एक एक्झाम्पल सांगितलं होतं बघा, की आपल्याला इफ यू वॉट वॉन्ट टू टेस्ट मल्टिपल कंडिशन्स इन द इफ ब्लॉक, ओनली वी आर टेस्टिंग ओनली अ सिंगल कंडिशन, और द आन्सर मे बी इट इज ट्रू और फॉल्स. ओके, जास्तीत जास्त त्याचे उत्तर काय होऊ शकते, ट्रू असेल किंवा फॉल्स, म्हणजे ते एकतर इफ मधलं एक्झिक्यूट होईल किंवा एल्स मधलं एक्झिक्यूट होईल. परंतु अशी पण काही एक्झाम्पल्स आपल्या रिअल टाइम मध्ये आहेत की त्याला एकापेक्षा जास्त कंडिशन आपल्याला टेस्ट कराव्या लागतात, तर त्यावेळेला आपण काय करणार आहोत, एल्स इफ लॅडरचा यूज करणार आहोत. सो एल्स इफ लॅडर, लॅडर म्हणजे सीडी, बरोबर आहे, लॅडर म्हणजे सीडी. त्याच्या जशा सीडीमध्ये काही वेगवेगळ्या स्टेप्स आहेत, बरोबर आहे, तिथं काय दोनच स्टेप नाही, तिथं वेगवेगळ्या भरपूर स्टेप्स आहेत सीडीमध्ये, तसं ते एल्स इफ लॅडर. समजा पहिला इफ मधली कंडिशन ट्रू नसेल तर पुढची कंडिशन चेक करणार, ती नसेल तर पुन्हा पुढची कंडिशन चेक करणार, असं प्रत्येक स्टेप, प्रत्येक ती कंडिशन जी आहे ती काय करत राहणार, चेक करत राहणार. मग जिथं ती कंडिशन ट्रू होईल तिथलं ते स्टेटमेंट, त्या ब्लॉक मधलं स्टेटमेंट एक्झिक्यूट होत राहणार, असं त्याचं वर्किंग आहे. एल्स इफ लॅडर इज यूज टू टेस्ट सेट ऑफ कंडिशन्स. सेट ऑफ कंडिशन्स म्हटले बघा, म्हणजे भरपूर कंडिशन असणार, सेट ऑफ कंडिशन इन अ सिक्वेन्स, एका सिरियली, पहिली कंडिशन ट्रू आहे का, नसेल तर दुसरी, नसेल तर तिसरी, मग चौथी, अशा वेगवेगळ्या कंडिशन काय काय करत राहणार, चेक करत राहणार. If any of the given condition is satisfied, then related statements are executed and the control exit from else if ladder. So make correction here, exit, exit. Okay, exit. The control will exit from else if ladder.
म्हणजे काय होईल, ज्या ठिकाणी ती कंडिशन एखाद्या इफ मधली, एखाद्या इफ मधली कंडिशन ट्रू होईल त्यावेळेला त्या ब्लॉकमध्ये, त्याच्या खाली जो आपण एक ब्लॉक लिहिणार आहे त्या ब्लॉकमधलं स्टेटमेंट काय होईल, एक्झिक्युटिव्ह होईल किंवा रन होईल आणि द कंट्रोल विल डायरेक्टली एक्झिट फ्रॉम दॅट एलसीएफ लॅडर. पूर्ण त्या जो काही एलसीएफचा पूर्ण लूप लिहित आपण लिहिलेला आहे शेवटपर्यंत, तर तो त्याच्यातून काय होईल, तो एक्झिट होईल. पुन्हा तो चेक करणार नाही त्याच्या खाली जाऊन, तो पुन्हा खाली चेक खालच्या कंडिशनला जाणार नाही. ज्या वेळेला ती कंडिशन ट्रू होईल त्याच वेळेला तिथून तो बाहेरच पडेल, तो पुन्हा त्याच्या खालच्या ज्या कंडिशन्स आहेत त्या काय होणार नाहीत, चेक होणार नाही. लक्षात आलं काय बघा. तर सिंटॅक्स त्याचा काय बघा, इफ कंडिशन वन, अशी एक आपण इथं कंडिशन दिलेली आहे. समजा ही कंडिशन सॅटिस्फाईड झाली, ट्रू झाली, तर स्टेटमेंट वन एक्झिक्युट होणार. समजा ही कंडिशन नाही झाली, समजा ट्रू नाही झाली, तर ते दुसरी कंडिशन चेक करा. एल्स इफ इथं कंडिशन टू आहे, ही सॅटिस्फाय होते काय बघणार, झाली तर स्टेटमेंट टू प्रिंट होणार. असं अप टू काय होणार, एन म्हटले, कंडिशन वन टू थ्री जेवढ्या तुम्हाला लागतात तेवढ्या तुम्ही कंडिशन तयार करू शकता. मात्र त्या कंडिशन तयार करत असताना पहिल्यांदा इफ लिहायचं आहे, नंतर मात्र एल्स इफ, एल्स इफ असं लिहायचं, एल्स स्पेस इफ. आता शेवटची कंडिशनला आपण एन म्हटलंय बघा, हा एक सिंटॅक्स आहे, एल्स इफ कंडिशन एन आणि ब्रॅकेटमध्ये इथं काय लिहिलं बघा, स्टेटमेंट एन. जसं इथे स्टेटमेंट वन आहे, टू आहे, ही कंडिशन एन आहे म्हणून स्टेटमेंट एन असं म्हटलंय. हा एक जनरलाइज्ड सिंटॅक्स आहे, हा काय जनरलाइज्ड सिंटॅक्स आहे. आणि शेवटी मात्र एल्स लिहायचं, पहिल्यांदा इफ लिहायचं आहे, नंतर एल्स इफ, एल्स इफ, एल्स इफ लिहायचं आहे आणि अगदी शेवटी तुम्ही याला काय लिहायचं आहे, एल्स असं लिहायचं. शेवटी काय लिहायचं आहे, एल्स असं लिहायचं आहे. आणि तिथं काय लिहायचं बघा, स्टेटमेंट एम. म्हणजे हे सगळे स्टेटमेंट सोडून अजून एक तुम्हाला शेवटचं स्टेटमेंट काय जर असेल तर तुम्ही इथं ते स्टेटमेंट लिहू शकता. म्हणजे थोडक्यात आपण असं सांगू शकतो, विद्यार्थी फर्स्ट क्लास आहे, विद्यार्थी सेकंड क्लास आहे, बरोबर आहे, किंवा डिस्टिंक्शन आहे, फर्स्ट क्लास आहे, सेकंड क्लास आहे. आणि हे एवढं जर नसेल, ज्यातली एक ही कंडिशन ट्रू झाली नसेल, तर शेवटचा पार्ट काय असेल, इथं कंडिशन नसणार, इथं डायरेक्ट काय असेल, तो विद्यार्थी फेल असेल, विद्यार्थी काय असेल, फेल असेल. लक्षात येते का बघा, बरोबर. ह्याच्यातलं एकही कंडिशन तुमची सॅटिस्फाय होत नाही याचा अर्थ काय, तो विद्यार्थी फेलच आहे, तो फर्स्ट क्लास नाही, सेकंड क्लास नाही, पास नाही, कुठलंच नाही, डिस्टिंक्शन नाही आहे, तर तो विद्यार्थी काय आहे, डायरेक्ट फेल आहे. जर ह्या सगळ्या कंडिशन तुम्ही तयार केलेल्या या काय झाल्या, फॉल्स झाल्या, नॉट सॅटिस्फाईड झाल्या, तर तुम्हाला काय लिहायला लागणार, हे तर शेवटी तुम्ही, तो विद्यार्थी तो फेल आहे. मग अशा टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला युझिंग एलसीएफ लॅडर बघायचे आहेत. याच्यामध्ये बघा, याचा एक फ्लोचार्ट इथं तुम्ही इथे दिलेला आहे बघा, फ्लोचार्ट स्टार्ट केलेला आहे. समजा कंडिशन वन ट्रू झाली तर स्टेटमेंट वन एक्झिक्यूट होणार आणि प्रोग्राम इथे येऊन थांबणार. समजा ही कंडिशन वन ट्रू नाही झाली तर ते खाली येणार, फॉल्स झाली तर खाली येणार. इफ कंडिशन टू इथे दिलंय बघा, कंडिशन टू ही जर ट्रू झाली तर स्टेटमेंट टू विल बी एक्झिक्युटेड अँड याच्यानंतर काय होईल, तो फ्लोचार्ट किंवा तो प्रोग्राम इथं एंड होईल. समजा हा पण नाही कंडिशन ट्रू झाली तर ते थर्डला येणार. इथं समजा कंडिशन वन फॉल्स आहे, कंडिशन टू पण फॉल्स आहे, तर मग ते कंडिशन थ्रीला येणार. डायरेक्ट कंडिशन थ्रीला येणार नाही, सिरियली सिक्वेन्सली ते एक्झिक्यूट करत जाणार. कंडिशन थ्री ट्रू असेल तर स्टेटमेंट काय असेल ते पुढचं एन, इथं स्टेटमेंट एन म्हणा तुम्ही, इथं स्टेटमेंट एन म्हणू शकता किंवा थ्री म्हटलं तर इथं थ्री म्हणा, हे एक्झिक्यूट होईल आणि प्रोग्राम थांबेल. आणि ह्या सगळ्याच कंडिशन फॉल्स झाल्या तर स्टेटमेंट एम हे बाय डिफॉल्ट स्टेटमेंट आहे, म्हणजे विद्यार्थी फर्स्ट क्लास नाही, सेकंड क्लास नाही, तो डायरेक्ट विद्यार्थी काय, फेलच आहे आणि इथे विल काय होईल, प्रोग्राम थांब. तर हा काय आहे, जनरलाइज्ड फ्लोचार्ट आहे. मग त्याचं जे एक्झाम्पल आहे ते आपण एक्झाम्पल बघूया. आपल्याला हे एक्झाम्पल बऱ्याच वेळेला विचारलं झालंय किंवा महत्वाचं आहे. रीड द मार्क्स ऑफ फाईव्ह सब्जेक्ट अँड फाइंड आउट द ग्रेड अकॉर्डिंग टू ॲव्हरेज, अकॉर्डिंग टू ॲव्हरेज. तर बघा, आपण इथं काय केलेलं आहे, हे एक्झाम्पल खूप महत्वाचं आहे. आपण पाच सब्जेक्टचे मार्क रीड करणार आहोत आणि प्रत्येकाच्या त्याचा ग्रेड काढणार आहोत आणि ग्रेडनुसार ग्रेड काढून त्याचा, म्हणजे पहिला टोटल काढणार आहोत, टोटलनुसार ग्रेड काढणार आहोत, टोटल काढून ॲव्हरेज काढणार आहोत पहिल्यांदा, आणि जे काय ॲव्हरेज येईल त्यानुसार त्याचा काहीतरी ग्रेड येईल, क्लास ए किंवा ग्रेड ए, ग्रेड बी, असं तुम्हाला तो प्रोग्राम लिहायचा. दोन हेडर फाईल ॲड केलेले आहेत. आपण जे सब्जेक्ट घेणार आहोत पाच, त्याच्यासाठी आपण इंटीजर व्हेरिएबल घेणार आहोत. आपले मार्क्स हे पॉईंटमध्ये नसतात, राऊंड फिगरमध्ये असतात, त्यामुळे आपण इंटीजर घेतलेलं आहे. सब्जेक्ट वन, सब्जेक्ट टू, सब्जेक्ट थ्री, सब्जेक्ट फोर, सब्जेक्ट फाईव्ह हे आपण व्हेरिएबल घेतलेले आहेत. प्रत्येक सब्जेक्टचे मार्क ज्याच्यामध्ये रीड, पहिल्या सब्जेक्टचे मार्क मी सब वनमध्ये घेतले, दुसऱ्याचे सब टू, असं अप टू सब फाईव्ह. त्याच्यानंतर आपल्याला ॲव्हरेज करण्यासाठी पहिल्यांदा टोटल करावे लागेल, म्हणून टोटल हे घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण ॲव्हरेज
इथं आपण आय एन टी एव्हरेज लिहिलेला आहे, परंतु इथं आय एन टी एव्हरेज न करता आपण तुम्ही काय घ्या, फ्लोट एव्हरेज असं तुम्ही घ्या. काय का काय घ्या, फ्लोट एव्हरेज असं तुम्ही घेऊ शकता. कारण का एव्हरेज जे आहे ते काय असणार आहे, पॉइंट मध्ये येणार आहे, त्यामुळे इथे तुम्ही फ्लोट एव्हरेज हे घ्या. आपण प्रोग्राम याच्यानंतर बघणार आहोत, त्याच्यामध्ये मी फ्लोट एव्हरेज असं घेतलेलं आहे. प्रिंट एफ एंटर मार्क्स. आता ऍट अ टाइम आपण सगळ्या सब्जेक्टचे मार्क रीड करणार आहोत, त्यासाठी आपण स्कॅनर मध्ये परसेंटेज डी हे 5 वेळा लिहिलेलं आहे. आणि कॉमा अँड सब्जेक्ट 1 कॉमा, इथं पुन्हा इथं अँड लिहायचं आहे, मेक करेक्शन. अँड सब्जेक्ट 2 कॉमा अँड सब्जेक्ट 3 कॉमा अँड सब्जेक्ट 4 कॉमा अँड सब्जेक्ट 4. सो राईट और मेक करेक्शन. प्रत्येक व्हेरिएबलच्या माग तुम्हाला एम्परसँड सिम्बॉल इथं यूज करायचं आहे. आपण प्रोग्राम ह्याचा बघणार आहोत, त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल. नंतर टोटल काढायचे आहे, सब्जेक्ट 1 प्लस सब्जेक्ट 2 प्लस सब्जेक्ट 3 प्लस सब्जेक्ट 4 प्लस सब्जेक्ट 5 सगळ्यांची काय होईल, बेरीज होईल. ऍव्हरेज करण्यासाठी ऍव्हरेज इज इक्वल टू टोटल डिवायडेड बाय 5, 5 सब्जेक्ट असल्यामुळे. त्याच्यानंतर बघा, इफ ऍव्हरेज ग्रेटर दॅन 80 आपण काय म्हटलेलं आहे, ग्रेड ए. त्याच्यानंतर बघा, प्रिंट एफ मध्ये म्हटलंय 80 किंवा 80 पेक्षा जास्त असेल तर त्याला आपण ग्रेड ए म्हटलेला आहे. आणि त्याच्या आधी स्लॅशन दिलेला आहे. आता स्लॅशन का दिले हे पण मी तुम्हाला सांगतो, हे आपण प्रोग्राम मध्ये बघणार आहोत. एल्स इफ ऍव्हरेज ग्रेटर दॅन इक्वल टू 60 तर प्रिंट एफ काय म्हटलंय बघा, ग्रेड बी. त्याला ग्रेड ए म्हटलेला आहे, ग्रेड बी. मात्र पहिली कंडिशन इफ मध्ये लिहिलेली आहे, दुसरी कंडिशन एल्स इफ मध्ये लिहिलेली आहे, पुढची कंडिशन पुन्हा एल्स इफ मध्ये लिहिलेली आहे. एल्स इफ ऍव्हरेज ग्रेटर दॅन इक्वल टू 40 प्रिंट एफ म्हटलेला आहे, ग्रेड सी. ओके, तर स्लॅशन वापरल्यामुळं एखादा आउटपुट जर असेल तर ते नेक्स्ट लाईनला पाहिजे असेल तर तुम्ही स्लॅशन वापरू शकता. स्लॅशन वापरायलाच पाहिजे असं का नाही, परंतु मल्टिपल लाईन आपल्याला काहीतरी आउटपुट करायचं असेल तर तुम्ही ते स्लॅशन जे आहे तर त्याचा यूज करू शकता. मी तुम्हाला प्रोग्राम करत असताना स्लॅशनचा यूज सांगतो. त्याच्यानंतर बघा, अशा पद्धतीनं इथं इफ नंतर एल्स इफ पुन्हा एल्स इफ, म्हणजे जेवढ्या काही कंडिशन आहेत त्या एल्स इफ मध्ये आपण लिहू शकतो. मात्र समजा ही कंडिशन ट्रू आहे का, बघणार येणार ऍव्हरेज हे 80 किंवा 80 पेक्षा जास्त असेल तर ग्रेड ए म्हणा. समजा 75 आलं तर ते काय म्हणेल, ग्रेड बी म्हणेल. 50 आलं तर ते काय म्हणेल, ग्रेड सी म्हणेल. परंतु याच्यातलं काहीच आलं नाही, म्हणजे 40 पेक्षा कमी त्याला जर पर्सेंटेज म्हणजे त्याचं ऍव्हरेज आलं तर ते डायरेक्ट एल्स मध्ये जाईल आणि काय म्हणेल, प्रिंट फेल असे म्हणेल, द स्टुडंट इज फेल. आणि नंतर काय गेट सी याची लक्षात येते का बघा. आणि प्रत्येकाचं इफ ब्रॅकेट इथंच पूर्ण केलेलं आहे. एल्स इफचं हे ओपनिंग आहे, क्लोजिंग आहे. एल्स इफचं ओपनिंग आहे, क्लोजिंग आहे. एल्स पुन्हा इथं ओपनिंग आहे, क्लोजिंग आहे. आणि व्हॉइड मेन इथं सुरुवात केलेली आहे आणि ती इथं शेवट केलेली. अशा पद्धतीनं आपण एल्स इफ वापरून प्रोग्राम करू शकतो. तर त्याचा आपण प्रोग्राम जरासा बघायचा आहे. मी ऑलरेडी केलेला आहे, थोडासा याच्यामध्ये थोडासा चेंज केला. इथे जे काही मिस्टेक्स आहेत तर काही मी तिथे काढून टाकलेले आहेत, ते बघा तुम्ही. एक मिनिट. प्रोग्राम जो आहे तो इथं प्रोग्राम केलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण थोड्याशा ज्या काही करेक्शन होत्या त्या सर्व करेक्शन इथं आपण केलेले आहेत. इथं बघा, इथं आपण आय एन टी सब्जेक्ट 1 सब्जेक्ट 3 सगळे सब्जेक्ट लिहिले आहेत, टोटल लिहिलेले आहे. नंतर इथं फ्लोट ऍव्हरेज घेतलेला आहे, क्लिअर स्क्रीन केलेला आहे, एंटर मार्क्स ऑफ सब्जेक्ट म्हटलेला आहे आणि ऍट अ टाइम 5 सब्जेक्ट आपण रीड केलेले आहे. बघा, परसेंटेज डी परसेंटेज डी, इथं कॉमा द्यायचं नाही, लक्षात ठेवा इथं कॉमा द्यायचा नाही. हे सलग लिहायचं आहे, डबल कोट पूर्ण केलेला आहे, नंतर मात्र कॉमा दिलेला आहे. आणि प्रत्येक व्हेरिएबलच्या माग एम्परसँड सिम्बॉल आहे. अँड सब्जेक्ट 1 पुन्हा कॉमा द्यायचा विसरायचं नाही. पुन्हा अँड सब्जेक्ट 2 अँड, हे फक्त अँड सिम्बॉल कधी येते बघा, ज्यावेळेला आपण स्कॅन करत असतो त्याच वेळेला येत, रीड करत असताना. म्हणजे त्या ऍड्रेसवर आपण काय करत असतोय, ते मार्क जे आहे ते आपण किंवा एखाद्या व्हेरिएबल मधला डाटा आपण स्टोअर करत असतोय. ओके, तर इथं प्रत्येक ठिकाणी कॉमा द्यायचा आहे आणि प्रत्येक व्हेरिएबलच्या माग एम्परसँड सिम्बॉल यूज करायचा.
आणि शेवटी ब्रॅकेट कम्प्लीट करून सेमिकुलन द्यायचं. सुरुवातीला मी आपण काय केलेलं आहे, सिम्पल टोटल काढलेलं आहे. टोटल इज इक्वल टू सब्जेक्ट वन प्लस सब्जेक्ट टू प्लस सब्जेक्ट थ्री प्लस सब्जेक्ट फोर प्लस सब्जेक्ट फाईव. टोटल काढल्यानंतर ऍव्हरेज काढले, ऍव्हरेज इज इक्वल टू टोटल डिवाइडेड बाय फाईव्ह. आणि प्रिंट काय केलेलं आहे बघा, मगाच्या स्लाईड मध्ये आपण टोटल प्रिंट केलेली नव्हती, इथं मी प्रिंट केलेलो आहे. स्टुडंट ऍव्हरेज इज इक्वल टू पर्सेंटेज एफ असं न लिहिता पर्सेंटेज 5.2 लिहिलेलं आहे. जसं आपण फॉर्मॅटेड आउटपुट मध्ये बघितलं बघा 5.2 म्हणजे 2 चिन्हापर्यंत म्हणजे 2 decimal पॉईंट पर्यंत तुम्हाला काय दिसेल त्याचा ऍव्हरेज आलेला दिसेल आता. त्यासाठी 5.2 हे एक लक्षात ठेवा. ओके, डेसिमल पॉईंटच्या आधी 2 आकडे असतील, डेसिमल पॉईंट नंतर 2 आकडे असतील. त्यासाठी 5.2 लिहायला विसरू नका. डबल कोटेड पूर्ण कॉमा ऍव्हरेज. तर इथं काही अँड लिहायचं नाही, काही विद्यार्थी असं लिहायची स्टाईल आहे बघा, काल बघितलं हे इथं सिम्बॉल लिहायची काही गरज नाही. आपलं जे ऍव्हरेज आहे ते कशामध्ये स्टोअर आहे, एव्हीजी ह्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर आहे, म्हणून आपण हे प्रिंट इथं करणार आहोत. नंतर मात्र बघा, नंतर काय लिहिलेलं आहे, इफ ऍव्हरेज ग्रेटर दॅन 80 तर आपण काय म्हटलं, स्टुडंट सेक्युअर्ड ग्रेड ए. इफ ऍव्हरेज ग्रेटर दॅन नंतर एलसी, ऍव्हरेज ग्रेटर दॅन 60 स्टुडंट सेक्युअर्ड क्लास बी. एलसी ऍव्हरेज ग्रेटर दॅन 40 प्रिंट एफ स्टुडंट सेक्युअर्ड क्लास सी. आणि ह्याच्यातला कुठलीच कंडिशन सॅटिस्फाय नसेल एल्स तर काय म्हणणार आपण, प्रिंट एफ स्टुडंट इज हे. आणि नंतर काय लिहिलंय बघा, गेट सी. त्याच्यानंतर समजा तुम्हाला 80 सुद्धा ए मध्ये पाहिजे असेल तर मात्र तुम्हाला काय लागेल, तर ग्रेटर दॅन इक्वल टू. त्याच्यानंतर 60 म्हणजे सुद्धा क्लास बी लिहायचं असेल तर इथं तुम्हाला ग्रेटर दॅन इक्वल टू लिहायला लागेल, अदरवाईज नाही तर मग ते खालच्या क्लासमध्ये जाईल. म्हणून तुम्हाला हा सिम्बॉल सुद्धा महत्वाचा आहे. तुम्हाला 40 पेक्षा मोठं किंवा 40 धरायचं असेल म्हणजे इन्क्लूड करायचं तर इथं तुम्ही प्रत्येक ठिकाणी काय कराय, 60 तुम्हाला इन्क्लूड करायचं आहे क्लास बी तर इक्वल टू लिहायला पाहिजे. ग्रेड ए 80 ग्रेड ए मध्ये लिहायचं असेल तर तुम्हाला इक्वल टू लिहायचं. आम्ही प्रोग्राम रन करतोय. एंटर मार्क्स ऑफ सब्जेक्ट 5 सब्जेक्ट मी ऍट अ टाइम 5 नंबर रीड करतोय बघा. 50 60 70 70 नंतर 80 आणि 90 असे 5 सब्जेक्ट ऍट अ टाइम मी स्पेस देऊन एंटर हे केलेलं आहे, इनपुट केलेलं आहे आणि एंटर मारलेलं बघा. स्टुडंट ऍव्हरेज 70.00 आणि स्टुडंट सेक्युर्ड क्लास बी हा क्लास बी मधला विद्यार्थी आहे. 70.00 झालेला आहे बघा ह्या वेळेला. ओके, त्याच्यानंतर समजा तुम्हाला ते जे आउटपुट आहे ते खालच्या लाईनला पाहिजे असेल तर तुम्ही इथं काय करू शकता, स्लॅश एन इथं लिहू शकता. प्रत्येक ठिकाणी स्लॅश एन लिहिल्यामुळं स्लॅश एन लिहिल्यामुळे हे आउटपुट हे नेक्स्ट लाईनला जाईल. स्लॅश एन म्हणजे नेक्स्ट लाईन. ओके, जर आपण आता प्रोग्राम रन केला तर बघा इथं पण ऍव्हरेज 70 आहे आणि स्टुडंट सेक्युअर्ड क्लास बी, मात्र स्टुडंट सेक्युअर्ड क्लास बी हे नेक्स्ट लाईनला गेलेला आहे. ऍव्हरेज एवढा आलेला आणि स्टुडंट सेक्युअर्ड क्लास बी ही जी लाईन आहे ही नेक्स्ट लाईनला गेलेली आहे. समजा आता आपण फेल्स केस बघूया. फेल आता बघा, मी मार्क्स 10 20 30 40 50 दिलेला आहे. इथं काय म्हटलं बघा, स्टुडंट ऍव्हरेज 30.00 आणि स्टुडंट इज फेल. लक्षात येते का बघा, स्टुडंट काय झालेला आहे, फेल झालेला आहे. ओके, स्टुडंट काय झालेला आहे, फेल झाला आहे. जसं तुम्ही त्याला इनपुट द्याल, समजा मी पुढच्या वेळेला मार्क्स जे आहेत हे मार्क्स मी काय देतोय, थोडेसे ज्यादा देतोय. बघा मी 90 90 90 98 95 असे इनपुट दिलेलं आहे, तो काय म्हणेल, स्टुडंट ऍव्हरेज इज 92.00 स्टुडंट सेक्युअर्ड ग्रेड ए. लक्षात येते काय बघा, तर अशा पद्धतीने तुम्हाला इथं प्रोग्राम हे करायचे. त्याचा कुठलाही स्पेलिंग मिस्टेक चालणार नाही. इथं तुम्हाला एफच घ्यायचं आहे, सेमिकुलन इथं द्यायचं आहे. प्रत्येक इफ नंतर तुम्हाला सेमिकुलन द्यायची गरज नाही. इथं तुम्हाला सेमिकुलन द्यायची गरज नाही. इथं जर तुम्ही सेमिकुलन वगैरे दिला तर ते इथं काय दाखवेल बघा, एरर दाखवेल, मिसप्लेस्ड एल्स. त्यामुळं लक्षात ठेवा की कुठेही इफ एल्स मध्ये सेमिकोलन आपल्याला द्यायचा नाहीये. तर हा तुम्ही करेक्टेड प्रोग्राम अशा पद्धतीनं लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट करून घ्या. थोडासा मी चेंज केलेला आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, प्रोग्राम जो आहे तर तो लिहू शकता.
इथे काय लक्षात बघा, प्रोग्राम लक्षात येतो काय बघा सगळ्यांच्या? हो सर. तर हा सुद्धा महत्वाचा आहे, तुमच्या मॅन्युअल मध्ये सुद्धा आहे, मी सांगणार आहे. परंतु हा प्रोग्राम व्यवस्थित लिहून घ्या, म्हणजे स्क्रीनशॉट करून घ्या किंवा ती मी स्लाइड जी दिलेली आहे त्याच्यामध्ये करेक्शन करून फक्त तुम्ही प्रोग्राम तो व्यवस्थित करा. इथे मी टोटल डिस्प्ले केलेले आहे, ऍव्हरेज डिस्प्ले केलेला आहे. तर हे वापरून आपण मल्टिपल कंडिशन काय करू शकतो, चेक करू शकतो. मल्टिपल तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ते इक्वल टू द्या. जसं तुम्हाला कंडिशन पाहिजे, उद्या तुम्हाला 90 सेट करा तर 90 सेट करा. काही तुम्ही नंबर याच्यामध्ये बदलू शकता. इथे 75 द्यायचं असेल तर 75 द्या, काही तुम्हाला इथे हरकत नाही. पाहिजे ते तुम्ही इथे फिगर देऊ शकता. असं काय नाही की हे 80, 60 आणि 40 द्यायला पाहिजे, असं काही कंपल्सरी नाही. कुठलंही कंडिशन सेट करू शकता. ओके, आपली जरी लिंक एक्सपायर झाली तर तुम्ही त्याच लिंकला क्लिक करून जॉईन होऊ शकताय. ओके, तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, एलसीचा प्रोग्राम जो आहे तर तो इथं लिहायचा आहे. समजलं का बघा सगळ्यांना? हो सर. समजलं का बघा? तर बघा आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघणार आहोत, नेस्टेड इफेल्स. आता आपण काय बघणार आहोत, नेस्टेड इफेल्स. तर नेस्टेड इफेल्स कधी युज करायचं? जर आपल्याला मल्टिपल कंडिशन काय करायचे, चेक करायचे, परंतु त्या करत असताना एका इफ स्टेटमेंट मध्ये पुन्हा अजून एक इफ स्टेटमेंट जर लिहायचं असेल तर त्यावेळेला आपल्याला नेस्टेड इफेल्सचा वापर करणं गरजेचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण असं समजूया, एखादा विद्यार्थी एफ वायला आहे का एस वायला आहे का टी वायला. समजा तुम्ही म्हणाला एफ वायला आहे, परंतु एफ वायला असल्यानंतर पुन्हा एफ वाय मध्ये कोणता कोर्स, मेकॅनिकल, सिव्हिल आहे, कॉम्प्युटर आहे, इफ, बरोबर आहे. तर अशा पद्धतीचे जर काय आपल्याला कंडिशन लिहायची असेल तर आपण नेस्टेड इफेल्सचा वापर करणं गरजेचं आहे. किंवा समजा एखादा विद्यार्थी फेल आहे का पास आहे, समजा विद्यार्थी पास असेल तर पासच्या मध्ये पुन्हा काय त्याला फर्स्ट क्लास आहे, सेकंड क्लास आहे, डिस्टिंक्शन आहे, बरोबर. अशा जर कंडिशन आपल्याला एका इफ मध्ये अजून एक इफ कंडिशन लिहायची असेल तर त्याला आपण काय म्हणतो, नेस्टेड इफेल्स असं म्हणतो. रायटिंग इफ स्टेटमेंट इन साइड अनदर इफ स्टेटमेंट इज नोन एज नेस्टेड इफ. व्हाइल चेकिंग नंबर ऑफ कंडिशन्स, वी मे नीड टू नेस्ट इफ स्टेटमेंट इन साइड अनदर इफ स्टेटमेंट. तर याचा एक जनरलाइज्ड सिंटॅक्स इथं आपण दिलेला आहे बघा. इफ कंडिशन वन, त्याच्यानंतर त्याच्या आत पुन्हा इफ कंडिशन टू, ओपनिंग ब्रॅकेट क्लोजिंग स्टेटमेंट वन, आणि पुन्हा एल्स मध्ये स्टेटमेंट टू. म्हणजे काय येईल बघा, समजा एक पहिली कंडिशन जर ट्रू असेल, म्हणजे बाहेरच्या इफची कंडिशन ट्रू असेल, तर ते आतल्या इफ मध्ये जाणार. ही ट्रू असेल आणि कंडिशन टू देखील ट्रू असेल तर स्टेटमेंट वन विल बी एक्झिक्युटेड, अदरवाइज स्टेटमेंट टू विल बी एक्झिक्युटेड. हिअर हिअर शुड बी ओपनिंग ब्रॅकेट. ओके, मेक इट करेक्शन. त्याच्यानंतर बघा, समजा ही कंडिशन वनच फॉल्स असेल तर डायरेक्टली कुठे येईल ते, एल्स ब्लॉक विल बी एक्झिक्युटेड. समजा हा बाहेरचा इफच इफ मधली कंडिशन फॉल्स आहे तर ते डायरेक्टली कुठे येईल, एल्स मध्ये जाईल, डायरेक्ट कुठला येईल, प्रिंट स्टेटमेंट थ्री. ओके, तर हा काय जनरल सिंटॅक्स आहे. समजा कंडिशन वन ट्रू आहे मात्र कंडिशन टू फॉल्स असेल तर स्टेटमेंट टू प्रिंट. दोन्ही कंडिशन ट्रू असेल स्टेटमेंट वन, कंडिशन वन फॉल्स असेल तर डायरेक्ट कुठे येईल, इकडे येईल, आणि स्टेटमेंट थ्री एक्झिक्युट. म्हणजे एका इफ मध्ये पुन्हा इफ एल्स लिहिणं ह्याला आपण नेस्टेड इफ एल्स असं म्हणतो. तर त्याचा आपण एक प्रोग्राम बघूया. इथं बघा, मी एक प्रोग्राम दिलेला आहे. प्रोग्राम असा लिहायचा आहे की एखादं इयर इनपुट करून घ्यायचं आणि पहिल्यांदा काय फाइंड करायचं आहे की दिलेलं वर्ष हे लीप इयर आहे काय नॉन लीप इयर. आणि पुढचा एक अजून एक पार्ट त्याच्यामध्ये आपल्याला लिहायचा आहे की लीप इयर असेल किंवा नॉन लीप इयर असेल, पुढचा एक पार्ट घ्यायचा की दिलेलं वर्ष 2000 पेक्षा मोठा आहे की 2000 पेक्षा लहान आहे, वेदर इट इज ग्रेटर दॅन 2000 ऑर लेस दॅन 2000, असं तुम्हाला मेसेज प्रिंट करायचा. लक्षात येते का? पहिला मेसेज काय आला पाहिजे, हे दिलेलं वर्ष वेदर लीप इयर इज ऑर नॉन लीप इयर. आणि अजून एक मेसेज प्रिंट व्हायला पाहिजे की ते वर्ष हे 2000 पेक्षा लहान आहे की 2000 पेक्षा मोठा आहे. तर त्या तसा जर आपल्याला प्रोग्राम करायचा असेल तर तुम्हाला नेस्टेड इफेल्सचा वापर करणं गरजेचं आहे. तर बघा, आय एन टी इयर एक व्हेरिएबल डिक्लेअर केले, प्रिंट एफ एंटर इयर, स्कॅन एफ परसेंटेज डी, कॉमा अँड इयर. इयर मध्ये आपण
year या variable मधे user कडून ते वर्ष जे आहे ते रीड करून घेतले आणि year या variable मधे स्टोर केले. इफ इयर मॉड्युलस 4 डबल इक्वल टू 0 हा तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे. दिलेल्या वर्षाला 4 ना पूर्ण भाग गेला तर आपण त्याला काय म्हणतो इयर इज लीप इयर. आता पुढे बघा पुन्हा अजून काय चेक करायचं आपल्याला ते 2000 पेक्षा मोठा आहे का लहान आहे म्हणून काय लिहिलं बघा इफ इयर ग्रेटर दॅन 2000 प्रिंट इयर इयर इज ग्रेटर दॅन 2000. दिलेलं वर्ष हे 2000 पेक्षा मोठा असेल हे फाइंड करायचं असेल तर ही कंडिशन लिहायला पाहिजे इफ इयर ग्रेटर दॅन 2000. एल्स काय येईल बघा एल्स प्रिंट इयर इयर इज लेस दॅन 2000. ओके म्हणजे समजा एक इयर लीप आहे मग हा मेसेज प्रिंट झाला मग पुढचा अजून एक मेसेज राहिलेला आहे की ते 2000 पेक्षा मोठा आहे का लहान. त्यासाठी पुन्हा एक कंडिशन तयार केली बघा आपण इफच्या आत पुन्हा इफ मध्ये इयर ग्रेटर दॅन 2000. एक कंडिशन ट्रू असेल तर ग्रेटर दॅन 2000 असा मेसेज प्रिंट होईल नसेल तर लेस दॅन 2000. मग हे हक साठी ब्लॉक आहे इफचा ब्लॉक लीप इयर साठी. त्याच पद्धतीने आपण काय केलेलं आहे बघा एल्स साठी हाय ब्रॅकेट जे आहे ते इफचं कम्प्लीट केलेलं आहे बाहेरच्या इफचं पुन्हा एल्स बाहेरचा एल्स ओपनिंग ब्रॅकेट इथे काय येईल 4 ना भाग गेला नाही पूर्ण तर इयर काय म्हणणार आपण नॉट लीप इयर इयर इज नॉट लीप. ओके नॉट लीप करून एवढं चालणार नाही पुन्हा तुम्हाला ते 2000 पेक्षा मोठा आहे का 2000 पेक्षा लहान आहे शोधायचं आहे म्हणून इफ इयर ग्रेटर दॅन 2000 इयर इज आपण इथे मेसेज प्रिंट काय केला बघा इयर इज ग्रेटर दॅन 2000 आणि समजा ही कंडिशन फॉल्स झाली तर काय म्हणणार इयर इज लेस दॅन 2000. ओके तर हे हा प्रोग्राम आपण काय लिहिलेला आहे नेस्टेड इफ एल्स वापरून घ्यायचा म्हणजे एका इफ मध्ये पुन्हा इफ एल्स आणि एल्स मध्ये पुन्हा इफ एल्स. ओके तर याला आपण काय म्हणतोय नेस्टेड इफ एल्स याला आपण काय म्हणतोय नेस्टेड इफ एल्स असं म्हणतोय. समजतंय का बघा पहिला इफ ब्लॉक आहे आणि नंतर हा एल्स मधला पार्ट आहे याच्या एल्स मध्ये पण पुन्हा इफ एल्स ऍड केलेले. ओके ठीक आहे